तसं नाव शिवाजीने काम आणणार बनलंय पुढचं कामाचे चला असो. आपण विषय व्यक्त करूया साहेबांचा जमीन पुत्र आहे तो चौकार घ्या. गाजराचा अपमान होणार सगळ्यात मोठा. गाजराचा अपमान मान आहे गाजराचा त्यांना. गाजराचा अपमान गाजराचा अपमान होतोय. सर्व शेतकरी बांधवांनी अगदी आदरानं गाजराचा हार यांना घालावा म्हणजे भविष्यात हे गाजरं कोणाला दाखवणार नाही. घेतली गेली विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी शेतकऱ्यांची 2017 आणि 2018 गळीत हंगामातील ऊस बिल न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. शिवाय त्यांनी शिराळ्याला मुख्यमंत्री येणार होते म्हणून तात्पुरते 42 शेतकऱ्यांना चेक देऊन शांत केले होते. मुख्यमंत्री गेले आणि चेक बाउन्स झाले यासाठी प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष व उपाय पाटील व शेतकऱ्यांची शिराळा येथे आज शिवाजीराव नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराची माळ घालून निषेध केला. तर शिराळा पोलिसांनी स्वप्नील पाटील व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून राजकीय बळावर पोलिस हा करवी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्वप्नील पाटील यांनी सांगितले. वर्षभर लहान मुलाप्रमाणे ऊसाचे पीक सांभाळून शिवाजीराव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवला पण त्यांनीच बिल न देऊन विश्वासघात केल्याने शेतकऱ्यांनी व प्रहार संघटनेच्या वतीने शिवाजीराव नाईक यांच्या पुतळ्यास गाजराचा हार घातला गेला. नमस्कार. आपण आत्ताच काही वेळापूर्वी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रतिमेस गाजराचा हार घालून या ठिकाणी जाहीराचा निषेध केलेला आहे. आपण बघतोय की 2015 साली जूनला माणसांनी शेतकऱ्यांनी अडचणी लागण सुरूची लागण केलेली आहे. त्याचा 2017 आणि 2018 साली तो ऊस जो लागण केला होता तो गाळपासाठी शिवाजी केन प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या साखर कारखान्याला 17 आणि 18 या साली जे शेतकऱ्यांनी ऊस पाठवलं आहे साधारणतः 4,500 शेतकऱ्यांचं 9 ते 10 कोटी रुपये एवढं देणं हे शिराळा तालुक्यात आमदार विद्यमान आमदार माननीय शिवाजीराव नाईक यांचा हा साखर कारखाना आहे. तर निव्वळ राजकारणापोटी गेल्या वर्षभरापासून ह्या सर्व शेतकऱ्यांची जी बिलं आहेत ऊसाची ही थांबवलेली आहेत त्यांनी. तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक 15 दिवसाला ह्यांनी नवीन नवीन तारखा जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. शेतकऱ्याला अडचणीत आणलेलं आहे आणि म्हणूनच निव्वळ या कारणास्तव शेतकऱ्यांचा संताप आणि आमदार बच्चूकडूंच्या आदेशानुसार प्रहार संघटना आणि शेतकरी यांनी मिळून या ठिकाणी मोजी शिराळ येथे मर्यादित चौकात आमदार शिवाजीराव नाईकांच्या प्रतिमेस गाजराचा हार घालून या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या 17 तारखेला साखर आयुक्त पुणे यांच्या दालनात प्रहार संघटना आणि शेतकरी ह्याच ऊसाच्या बिलापोटी बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. तरी कारखाना प्रशासन आणि आमदार साहेबांना शेतकऱ्यांच्याकडून आणि प्रहार संघटनेकडून आम्ही विनंती करतो की शेतकऱ्यांच्या हालापेठा थांबवाव्या, शेतकऱ्यांचा उपवास थांबवावा आणि त्यांची जी ऊसाची आणि हक्काची घामाची जी बिलं आहेत ती त्यांना द्यावीत. अन्यथा ज्याला पिकवायचं वाढवायचं संवर्धन करायचं माहीत आहे त्याला मातीत गाडायची माहीत आहे आणि शेतकरी जर एकदा उरीस पेटला तर मातीत गाडल्याशिवाय ह्या सगळ्यांना राहणार नाही. तर याच्याशी गंभीर दखल घ्यावी आणि ताबडतोब त्यांच्या ऊसाची बिलं त्यांच्या खात्यावरती जमा करावीत हेच या ठिकाणी मी नमूद करतो. जय हिंद. ऐसे ही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.